प्रदेशाध्यक्ष नागपूरचे, उपमुख्यमंत्री नागपूरचे, शहरात तब्बल 108 नगरसेवक, त्यामुळे महापालिकाही अनेक वर्षे ताब्यात. याशिवाय विधानसभेचे 4 आणि विधान परिषदेचे 2 आमदार, आरएसएसची सगळी यंत्रणा हाताशी, अशा सगळ्या गोष्टी प्लस मध्ये असून आणि पक्षाची ताकद असूनही लोकसभेला नितीन गडकरी यांचं मताधिक्य कमी का झालं? विजयासाठी एवढा संघर्ष का करावा लागला? याचं उत्तर शोधण्यासाठी भाजपनं सुरुवात केली आहे. यात जो जो जबाबदार सापडेल त्याच्यावर कारवाईलाही प्रारंभ केलाय. नेमकं भाजपनं काय काय केले आणि कोणाकोणावर कारवाई केली तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. भाजपसाठी राज्यातील हमखास निवडून येऊ शकतात अशा 5 जागा आहेत. यात पहिल्या नंबरवर उत्तर मुंबई, दुसरी नागपूर, तिसरी पुणे, चौथी जळगाव आणि 5वी रावेर. या 5ही जागांवर भाजपच विजय होऊ शकतं असं निकालापूर्वीच ठामपणे सांगता येत होतं. यातही नागपूरमध्ये नितीन गडकरी 5 लाख मतांनी निवडून येतील असा दावा भाजप नेते अर्ज दाखल करण्यापूर्वीच करत होते. स्वतः गडकरी आपल्याला प्रचाराची गरज नाही, आपण प्रचार करणार नाही अशा वल्गना करत होते. पण जसजशी निवडणूक पुढे सरकत होती, दिवस जात होते, तसतसे भाजपला काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे जड जाऊ लागले. त्यामुळे गडकरींसह झाडून भाजपच्या सगळ्या नेत्यांना प्रचारात उतरावं लागलं, निकाल लागले. तेव्हा गडकरी यांनी नागपूरमधून तिसऱ्यांदा विजय मिळवला. मतमोजणीच्या 20 फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना 5,17,424 मतं मिळाली, तर गडकरी यांना 6,55,027 मतं मिळाली. बसपाचे योगेश लांजेवाल 19,242 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर 5,474 मतं नोटाला गेली. पण या निवडणुकीत गडकरींच्या विजयाचं अंतर 78,397 इतकंच राहिलं. 2014 मध्ये तब्बल 3 लाख, तर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा तब्बल 2,16,000 मतांनी पराभव केला. वर्षभर निवडणूक मोडमधील भाजपची तयारी आणि निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. याच विषयाला गांभीर्याने घेत भाजप खडबडून जागे झाले. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष ऍक्शन मोडवर आलाय. भाजपच्या वतीनं लोकसभेसाठी 50 प्रमुख, घर चलो अभियान, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, संपर्क अभियान असे कार्यक्रम राबवण्यात आले. या पदावरील सर्वांवर प्रत्यक्ष जमिनीवरील प्रचाराची धुरा होती, त्यामुळे यांच्यापासून कारवाईला सुरुवात केली. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकारिणीला बडतर्फ करण्यात आले. येत्या काळात सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. 25 जुलैपर्यंत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारीला देखील सुरुवात करण्यात आली. या भाजपमधील संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपला या कारवाईचा फायदा होईल? नागपूर शहरात भाजपची परिस्थिती सुधारेल की काँग्रेस पुन्हा मुसंडी मारेल? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.